नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे, मी एक नट आहे, अभिनेता आहे. अनेक महिन्यांनी मी विंगेत उभा आहे. आमची रंगीत तालीम आहे आता, उद्या ह्याच वेळेला बोरीवलीला आमच्या नाटकाचा प्रयोग आहे, परवा ठाण्यात आहे. आणि भयंकर धाकधूक आहे, म्हणजे जिभेला आत्तापासून कोरड पडली. आणि हे प्रत्येक प्रयोगाच्या वेळेला होतंच. मला नेहमी असं वाटतं की नट म्हणून जन्माला येणं हे अत्यंत गिफ्टेड आहे. म्हणजे मी नट होतो, मी अभिनेता होतो असं म्हणून होता येत नाही. तर नटाच्या नेमक्या काय भावना असतात, नटाला किती गरज असते ह्या भरलेल्या प्रेक्षागृहाची, छान कामाची, याच्यावरती माझी एक कविता आहे जी आता परत प्रयोग सुरू होत आहेत, तर त्याच्या पार्श्वभूमीवरती मी सादर करतो. तुम्हाला आवडली ना तर कळवा नक्की. सादर करतो की नट कसा असतो, नट कसा जन्माला येतो. की अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला, अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. ह्या जातीला स्वतः स्वतःची अनेक रूप बघता येतात, चढून रंग एकाच जन्मी अनेक जन्म जगता येतात. तिन्ही त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो, एक नट देवाकडे सांगतो काय मागतो. की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं, अनुभवानं माझं नाव आणि नंतर जावं. माझं काम दिसण्याची ही जादू व्हावी न्यारी, माझ्या नावे लांब असावी तिकिटावरची बारी. मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली, पाऊल पडता मंचावरती कडाडून मग टाळी. मी हसवता खळखळून मग एकच हसू पिकावं, माझ्या डोळा पाणी येता त्यांनी हळूच टिपावं. माझी कामे माझी कीर्ती बरीच दशक टिकावी, न येवो तो दिवस की जेव्हा गची बाधा व्हावी. म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, मग तथास्तू म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो. तथास्तू म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो. तथास्तू देव नक्की म्हणेल, तुम्ही म्हणा, खूप प्रतिसाद द्या. आणि ह्याच नाही, सगळ्या नाटकांना द्या. आता तुमच्या साक्षीने आणि रंगदेवतेचा आशीर्वाद घेऊन विंगेतनं स्टेजवरती जातो. धन्यवाद.